नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो इंग्लिश फोकॅब्लरीच्या सिरीजमधला मधला आजचा आपला पार्ट आहे एट मित्रांनो फोकॅब्लरीचा उपयोग तुम्हाला स्पोकन इंग्लिश तसेच वेगळ्या परीक्षेमध्ये सुद्धा होणार आहे त्यामुळे फोकॅब्लरी अत्यंत महत्वाचा पोर्शन आहे चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला वर्ड आहे मित्रांनो आपल्याकडे अपियर अपियरचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो टू कम इन टू साईट किंवा बिकम फिजिबल म्हणजेच काय टू कम इन टू साईट एखादी गोष्ट नजरेस पडणे म्हणजेच दिसणे किंवा दूरची एखादी गोष्ट तुम्हाला दिसू लागणं त्याला तुम्ही अपियर असं म्हणू शकता ओके आता एक्झाम्पल बघा ही विल अपियर इन कोर्ट टुमारो म्हणजेच काय उद्या तो कोर्टमध्ये या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता हा व्यक्ती आहे हा गुन्हेगार आहे मित्रांनो एक ऍक्टरचा मुलगा तो आणि तो एका गुन्ह्यामध्ये पकडलाय म्हणजेच काय उद्या तो कोर्टामध्ये अपियर होईल म्हणजेच दिसेल असं आपण म्हणू शकतो ओके okay. पुढचं बघा डॉन डॉनचा अर्थ अर्ली मॉर्निंग फेन अ लाईट फर्स्ट अपियर्स इन द स्काय म्हणजेच पहाटेची अशी वेळ ज्या वेळेला सर्वप्रथम सूर्यप्रकाश दिसतो त्याला तुम्ही पहाट होणे किंवा उदय होणे असं म्हणू शकता ओके आता एक्झाम्पल बघा सन लुक्स ब्युटिफुल ॲट डॉन म्हणजेच पहाटे पहाटे हा चित्रामध्ये पाहू शकता पहाटे पहाटे हा सूर्य खूप कसा सुंदर दिसतो किंवा पहाटेचा सूर्य तुम्ही म्हणू शकता मग डॉन म्हणजे पहाट पुढचा शब्द बघा डिमांड टू आस्क फॉर समथिंग फोर्सफुली फोर्सफुली म्हणजेच काय तर बळजबरीने ताकदीचा वापर करणे म्हणजे एखाद्या गोष्टीची मागणी करणं त्याला तुम्ही डिमांड म्हणू शकता एक्झाम्पल बघा चाइल्ड वॉज डिमांडिंग फॉर गिफ्ट टू हिज फादर चित्रामध्ये पाहू शकता हा जो मुलगा आहे ना त्याच्या वडिलांना डिमांड करत आहे मागणी करत आहे की बाबा त्याला वाढदिवसानिमित्त काहीतरी बक्षीस हवंय किंवा काहीतरी गिफ्ट हवंय असं तो डिमांड करत आहे पुढचा वर्ड बघा क्रुक क्रुकचा अर्थ अ डिश ऑनेस्ट पर्सन मित्रांनो ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक डिश ऑनेस्ट म्हणजेच काय तर अप्रामाणिक मग क्रुकचा अर्थ काय लबाड बदमाश किंवा कपटी मनुष्य याला तुम्ही क्रूक म्हणू शकता चित्रामध्ये पाहू शकता हा बॉलिवूडच्या फिल्म इंडस्ट्रीमधला सर्वात मोठे विलन आहे तर ते कसे दिसतात बघा लबाड बदमाश आणि कपटी दिसत आहेत त्यांना क्रूक असं तुम्ही म्हणू शकता दिस मॅन इज अ क्रूक अँड लायर हा जो माणूस आहे ना कसा आहे बघा पाहत क्षण की कसा आहे बाबा क्रूक आहे लायर आहे ओके पुढचा बघा आता रिअलाईज टू बिकम अवेअर ऑर अंडरस्टँड अ सिच्युएशन बघा अवेअर म्हणजेच काय एखादी गोष्ट तुमच्या लक्षात येणं तुम्ही ती अनुभवणं किंवा जाणवणं याला तुम्ही रिअलाईज म्हणू शकता एक्झाम्पल बघा आय होप यू रिअलाईजड युअर मिस्टेक मला आशा आहे की तुला तुझी चूक तुझी मिस्टेक तुला जाणवलेली आहे तर चित्रामध्ये बघा रमनेमा नदीमधला हा पिक्चर आहे ओके तर शाहरुख तिला म्हणतो तुला तुझी चूक रियलाइज झाली असेल काय समजली असेल लक्षात आली असेल असं तो म्हणतो पुढचा वर्ड पाहूया मित्रांनो आपल्याकडे आहे अकस्टम अकस्टमचा अर्थ बघा फॅमिलियर विथ समथिंग किंवा युजल फॅमिलियर विथ समथिंग म्हणजेच काय एखादी गोष्ट तुमच्या सवयीचं असणं ओळखीचं असणं नेहमीचं असणं त्याला तुम्ही अकस्टम म्हणू शकता बघा मराठीत अर्थ नेहमीचा किंवा सवयीचा भाग असणं त्याला तुम्ही अकस्टम म्हणू शकता एक्झाम्पल बघा वी हॅड टू अकस्टम आवर सेल्फ टू कोल्ड वेदर मित्रांनो चित्र पाहू शकता हा माणूस थंडीने कडकड करतोय मग काय म्हणतो बघा वी हॅड टू अ कस्टम आम्हाला सवय करून घ्यावी लागली कशाची कोल्ड वेदरची थंड हवामानाची आम्हाला सवय करून घ्यावी लागली पुढचं बघा आपल्याकडे वर्ड आहे जनरेट बगा? To और सम्ति। करने, करने जनरेट अर्थ बघा जनरेट टू प्रोड्यूस ऑर क्रिएट समथिंग एखादी गोष्ट उत्पन्न करणे विकसित करणं त्याला तुम्ही जनरेट म्हणू शकता बघा एक्झाम्पल द गव्हर्नमेंट विल जनरेट वन लॅक न्यू जॉब्स चित्रामध्ये पाहू शकता हे जॉब करणाऱ्या मुलांचं चित्र आहे ओके okay, कोणी इंजिनिअर आहे कुणी डॉक्टर आहे कुणी कंपनीमध्ये काम करतोय कुणी फोटोग्राफर आहे किंवा कुणी हे वर्क म्हणजेच काय तर गव्हर्नमेंट एक लाख लोकांना काय तर जॉब जनरेट करेल निर्माण करेल मित्रांनो इलेक्ट्रिसिटी विद्युत सुद्धा जनरेट होत असते म्हणजेच काय विद्युत निर्मिती तुम्ही म्हणू शकता पुढचा वर्ड आहे मित्रांनो आपल्याकडे प्रोपराइटर याचा अर्थ होतो समवन हु ओन्स अ बिझनेस ऑर अ प्रॉपर्टी इज अ प्रोप्रायटर बघा समवन हु ओन्स बिझनेस म्हणजे असा कुणीतरी व्यक्ती जशा मालकीचा एखादा बिझनेस आहे व्यवसाय आहे जो मालक आहे एखाद्या गोष्टीची त्याच्याकडे मालकी आहे त्याला प्रोप्रायटर म्हणू शकता एक्झाम्पल बघा द प्रोप्रायटर इज ट्राइंग टू सेल हिज प्रोडक्ट्स इन बिग बाजार हा जो मालक आहे दुकानाचा मालक आहे तो त्याचा प्रोडक्ट ह्या बिग बाजारमध्ये सेल करण्यासाठी ठेवत आहे त्याला तुम्ही प्रोप्रायटर म्हणू शकता धंद्याचा मालक ओके पुढचा शब्द अर्ज अर्जचा अर्थ बघा टू इनकरेज सम मन स्ट्रॉंगली टू डू समथिंग म्हणजेच काय एखादी गोष्ट करण्यासाठी एखाद्याला विनवणी करणं तुमची इच्छा व्यक्त करणं त्याला अर्ज करणं म्हणायचं एक्झाम्पल बघा आय अर्ज यू म्हणजे मी तुला विनंती करतो टू गिव्ह अप स्मोकिंग म्हणजे स्मोकिंग सोडण्याची मी तुला विनंती करतो या चित्रामध्ये पाहू शकता हा शाहीद मला वाटतं कबीर मधला मू आहे तर खूप सिगारेट वगैरे पितो तर ता त्याचा मित्र त्याला अर्ज करतोय विनंती करतोय बाबा तू स्मोकिंग करणं तू सोडून दे गिव्ह अप करून दे अर्ज करतोय त्याचा मित्र म्हणजेच काय विनवणी करतोय ओके पुढचा शब्द बघा रिलाय टू बी डिपेंडंट ऑन म्हणजे एखाद्या गोष्टीवर मोठ्या विश्वासानं अवलंबून असणं त्याला तुम्ही रिलाय म्हणू शकता ओके okay, बघा मेनी वर्किंग वुमन रिलाय ऑन रिलेटिव्ज फॉर चाइल्ड केअर खूप काम किंवा पुष्कळ काम करणाऱ्या महिला त्यांच्या रिलेटिव्जवर नातलगांवरती त्यांच्या चाइल्ड केअर मुलाची काळजी घेण्यासाठी त्यांच्यावर रिलाय असतात म्हणजेच अवलंबून असतात चित्रामध्ये पाहू शकता हे आजी आजोबा मुलांचा सा सांभाळ करत आहेत म्हणजेच काय मुलं कुणावर रिलाय आहेत तर त्या आजी आजोबावर रिलाय आहेत म्हणजे अवलंबून आहे पुढचा शब्द कंपॅनियन कंपॅनियन अर्थ बघा अ पर्सन ऑर अॅनिमल विथ होम यू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम ऑर गो समवेअर म्हणजे असा व्यक्ती ज्याच्या सोबत तुम्ही खूप सारा वेळ घालवता जो तुमचा सहकारी असतो तुमचा सोबती असतो त्याला कंपॅनियन म्हणू शकता एक्झाम्पल बघा माय कंपॅनियन वेटेड फॉर मी ॲट द एंड ऑफ द स्ट्रीट म्हणजे रस्ता हा जो मनुष्य चित्रामध्ये पाहू शकता तो वाट पाहतोय कुणीतरी व्यक्ती म्हणजे तो व्यक्ती त्याच्या कंपेनियनची त्याच्या सहकार्याची त्याच्या सोबत्याची वाट पाहतोय ओके पुढचा वर्ड बघा गॅदर गॅदरचा अर्थ टू कम ऑर ब्रिंग टुगेदर इन टू अ ग्रुप मास ऑरिनेट बघा म्हणजेच काय एकत्र येणे किंवा तुम्ही ग्रुप येणं समूहाने येणं तुमचा मास म्हणजे तुमचा एक गट आहे त्याने येणं म्हणजे एकत्र गोळा होणे किंवा जमवणं त्याला तुम्ही गॅदर म्हणू शकता आता बघा एक्झाम्पल द चिल्ड्रन गॅदर राऊंड इन अ सर्कल टू प्ले फुटबॉल हे मुलं बघा क्षेत्रामध्ये पाहू शकता हे मुलं एकत्र झालेत गॅदर झालेत कशासाठी तर फुटबॉल खेळण्यासाठी पुढचा वड पाहू शकतात जेनिथ जेनिथचा अर्थ बघा हायेस्ट पॉईंट म्हणजे कळस किंवा शिखर एक्झाम्पल बघा द सन रिचेस इट्स डे म्हणजेच काय तर जो सूर्य एकदम कसा असतो 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 काय शिखरवर हायेस्ट त्याला तुम्ही म्हणू शकता चित्रामध्ये पाहू शकता दुपारचा सूर्य प्रचंड तो आग ओकत आहे प्रचंड उन्हाची लाही लाही करत आहे म्हणजेच झेनीतवर तो आहे पुढचं एक्झाम्पल बघा हिज करियर इज नाव ऍट इट्स जेनिथ म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याचं करिअर झेनीत लेवलला म्हणजे उच्च लेवलला आहे म्हणजेच काय ग्रोथ झालेला त्याचा बिझनेस आहे त्याचा करिअर आहे असं म्हणू शकता पुढचा शब्द बघा सिकनेस द स्टेट ऑफ बिंग इल म्हणजेच काय आजारपण किंवा मळमळ होणे त्याला सिकनेस म्हणू शकता बघा बघा ही वॉज बिकॉज ऑफ सिकनेस तो आजारी होता ओके तो अपसेंट होता अनुपस्थित होता कशामुळे सिकनेस आजारीपणामुळे आता चित्रामध्ये पाहू शकता हा मुलगा बेड रेस्ट करतोय ओके बेडवरती आहे म्हणजेच काय तो सिकनेस झालाय आजारी झालाय किंवा मळमळ बसमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला उलटी झाल्यासारखं होतं तर तुम्ही काय म्हणता मला सिकनेस फील होत आहे म्हणजेच मळमळ झाल्यासारखं फील होत आहे ओके पुढचा शब्द बघा विथस्टँड विथ स्टँडचा अर्थ टू बी स्ट्रॉंग इन अप नॉट टू ब्रेक गिव्ह अप बी डॅमेज एटसेट्रा म्हणजे एखादी गोष्ट सहन करणे किंवा तिचा सामना करणे म्हणजेच सा त्या गोष्टीमध्ये तिचं तग धरून राहणं त्याला विथ स्टँड म्हणू शकता आता बघा दिस फोर ट्रेस कुड विथ स्टँड अ सेज फॉर मेनी इयर्स आता फोर्ट्रेस म्हणजेच काय तर किल्ले मित्रांनो चित्रामध्ये तुम्ही हा किल्ला पाहू शकता हा फोर्ट्रेस किल्ला कसा आहे विथ स्टँड म्हणजेच तग धरून आहे कशामुळे बघा सेज फॉर मेनियर सेज म्हणजेच काय तर वेडा। या किल्ल्याला शत्रूंनी पूर्णपणे तरी सुद्धा न डगमगता तसा तो किल्ला आहे म्हणजे याच्यावरती किती हल्ले झाले किती दारुगोळा त्याच्यावरती फेकण्यात आला तरी सुद्धा तो किल्ला कणखरपणे तसाच उभा आहे म्हणजेच काय विथस्टँड आहे ओके पुढचा शब्द टरेन अँड ऑफ प्लॅन वेन कन्सिडरिंग इट्स नॅचरल फ्यूचर म्हणजेच जमिनीचा असा एखादा भूभाग ज्याच्यावरती नॅचरल फ्यूचर नैसर्गिक वैशिष्ट्य असतात त्याला टरेन म्हणू शकता म्हणजे एखादा भूप्रदेश ओके ही हॅड मेड अ डिटेल्ड स्टडी ऑफ द ट्रेन एखाद्या व्यक्तीने त्या टरेनची त्या भूप्रदेशाची डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे मित्रांनो पाहू शकता चित्रामध्ये एकदम डोंगराळचा हिरवळीचा तो प्रदेश आहे म्हणजेच तो टरेन आहे ओके मदे ला, तर मित्रांनो आजच्या व्होकॅबलरीमध्ये होते हे अत्यंत महत्त्वाचे वर्ड व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल लिंक त्या लिंकवरती जाऊन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळून जातील चला तर मित्रांनो येतेच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ